हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान छान झकास स्वागत आहे तर आपण लोक साहित्यामध्ये म्हणा किंवा आपण आपल्या सिलेबसमध्ये पाहत असताना लोकनाट्य पाहत होतो आणि लोकनाट्यामध्ये गेल्यामध्ये गेल्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं त्याच्या सुद्धा हा कीर्तन आहे गोंधळ आहे दशावतार आहे बहुरूपी असतील सुंगी भजन असतील किंवा दंडारा असेल या गोष्टी आपण पाहिल्या असतील तर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा त्याच्याविषयी माहिती घ्या जरी परीक्षेत नाही आलं तरी आपल्याला माहीत असावं की या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्याला माहीत आहेत पण कधी कधी ते गोष्टी माहीत नसतात जसं की तो पोलीसवाला येत होता तर त्याला भाऊरूपी म्हणतात हे काही जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल तर त्या गोष्टी तुम्हाला माहीत सुद्धा असायला हव्यात तर असो हा जो काही लोकनाट्याचा भाग आहे तो शेवटचा भाग आपण आज पाहणार आहोत त्याचं नाव आहे तमाशा आता तमाशा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये एक भडकपणा आहे किंवा श्रंगारिकपणा आहे आहा हा प्रकार आहे परंतु त्या तमाशाचा एक भाग आहे हो तो सर्वच भाग नाही असं आपला म्हणता येतं कारण तर आपली जी काही वृत्ती आहे ते आधुनिक काळामध्ये तमाशाचं रूप बदलत गेलं परंतु अगोदरचा जो काही भाग होता हा लोकनाट्याचा प्रकार तो खूप चांगल्या पद्धतीने अगोदर सादर केला जाईल परंतु त्याला आता वेगळं रूप आल्यामुळे आपली जी वृत्ती आहे त्याच्याकडे पाहण्याची हे बदलली आहे आपण तोच भडकपणा आहे किंवा तसंच श्रंगारिकपणा आहे असं आपल्याला वाटतं परंतु नेमका तमाशा पहिले सुरू कसा होता ते सुद्धा आज आपल्याला जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला की सर आणि मला बी सांगाय ते आवडेल तर करूया सुरुवात हा जो काही तमाशा आहे शब्द तो पर्शियन शब्द आहे आणि या पर्शियन शब्दाचा जो काही भाग आहे तो पहिल्यांदा उर्दूमध्ये आला उर्दू भाषेत त्यानंतर मराठीमध्ये आणून तो मराठीतच रूढ झाला आहे अठराशे अठ्ठ्याण्णवपर्यंत हा जो काही तमाशा शब्द आहे हा नव्हता तर याला गम्मत असं म्हटलं जायचं काय म्हटलं जायचं त्याला गंमत असं म्हटलं जायचं आणि खानदेशात आज सुद्धा खडीगंमत असं म्हटलं जातं काय म्हणतात त्याला खडीगंमत असं म्हटलं जातं तर हा जो काही तमाशा प्रकार आहे किंवा मना म्हणा खडीगंमत म्हणा तर आता घरी आता मित्राला म्हणा गंमत गंमत तर हा जो काही प्रयोगरूप कला म्हणजे हा जो काही तमाशा आहे त्याच्यामध्ये विविध प्रकार आले आहेत म्हणजे ज्या जे कलाकार होऊन गेले त्याच्यामध्ये त्यांनी विविध प्रकारे गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत ते आपण आता पाहणारच आहोत तर जसं अगोदर काही जे काही लोकनाट्य आहे त्याच्यामध्ये काही भागाकडून काही भाग घेऊन तयार झाला आहे जसं की सोंगी भजने असेल किंवा दंडारा असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये काही गोष्टीकडून जसं की आचा जो काही तमाशा आहे त्याच्यामध्ये गोंधळ मुरळी फड बहुरूपी याच्याकडून काही तत्त्व घेतले आहेत आणि मग तो तमाशा हा लोकनाट्य म्हणून प्रसिद्ध झाला आहे असं आपला म्हणता येतं तर याच्यामध्ये जे काही टप्पे आहेत किंवा याचे जे काही प्रकार आहेत ते खालील प्रकारे आपल्याला म्हणता येतात त्याच्यामध्ये भेदक तमाशा रंगीत तमाशा वक्चा तमाशा आणि आधुनिक तमाशा अशा प्रकारे हा त्याचा विकास किंवा त्याच्यामध्ये बदल होत गेला असं आपला म्हणता येतं तर पहिला जो काही तमाशा आहे त्याला आपण भेदक तमाशा म्हणतो आता या भेदक तमाशामध्ये नेमकं काय होतं तर त्याच्यामध्ये एक प्रमुख शाहीर असायचा आणि त्याच्या संगत साथीदार असायचे आणि ते चार पाच लोक एकत्रितपणे हा तमाशा सादर करायचे ते सादर करत असताना त्याच्यामध्ये डफ तुंतुने ढोलकी किंवा टाळ अशा प्रकारचे प्रमुख वाद्य असायचं आणि ते पोथी पुराण्यामधले किंवा अध्यात्म गोष्टी ते करून दावायचे त्याच्यामध्ये म्हणजे कटू प्रश्नाचा सवाल जवाब असे म्हणजे एखादा प्रश्न विचारणे त्यावर उत्तर सांगणे नैतिक गोष्टी सांगणे त्याला बोध सांगणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालायच्या आणि सोपी असेल सांख्य असेल या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आपल्याला याच्यामध्ये दिसतो आणि हा जो काही भेदिक तमाशा आहे म्हणजे भेदक तमाशा आहे तर हा भेदिक तमाशा म्हणतात स्वरी तिथं भेदक आहे लिहिलेली ते स्वर चुकीचा शब्द आहे भेदिक भेदिक शब्द आहे भेदकच म्हणतोय मी झालं तर भेदिक शब्द आहे तिथं तुम्ही करेक्शन करा भेदिक तमाशा ते तर भेदिक तमाशामध्ये जो आपण म्हटलं की याच्यामुळे अध्यात्म होतं त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे अध्यात्मकडे भाग होता त्याच्यावरील सवाल जवाब असतील किंवा जे काही धर्म परंपरेमधील पोथी पुराणेमधील काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये विवेचन केलं जायचं शाहिराने त्याच्या साथीदाराकडून तर हा जो काही भाग आहे कशाचा तर या तमाशाचा म्हणजे भेदिक तमाशाचा तर त्याच्यामध्ये पुन्हा काळांत काळारूपाने बदल होत गेला आणि आध्यात्मताकडून त्याची वळ रंजनाकडे त्याचं वळण होत गेलं आणि त्याच्यामुळं मग पुढं त्या तमाशाला रंगीत तमाशा सुद्धा असं म्हटलं जाऊ लागलं आणि त्याच्यामुळंच मग या रंगीत तमाशाचं भाग आपला आता पाहावा लागेल कारण त्याचा वि दुसऱ्या टप्प्यामध्ये तो गेला आहे आता भेदिक तमाशापासून रंगीत तमाशा तर त्याच्यामध्ये काय असायचं मग या रंगीत तमाशामध्ये तर हा मुख्यतः आपल्याला पेशवकालीन भाग दिसतो पेशवकाळाच्या काळामधले जो काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटतील तर या रंगीत तमाशामध्ये जो काही एक प्रमुख त्यांचा सरदार असायचा तो जो काही सरदार आहे त्या सरदारा बरोबर त्याच्या ढोलक्या पोऱ्या किंवा झिलकरी हे त्याच्या संघ असायचे आणि त्यांच्या सर्वां मिळून हा रंगीत तमाशा ते सर्वजण सादर करायचे त्याच्यामध्ये हा जो काही नाचा आहे तो कोण असायचा एखादा मिसरूड न फुटलेला म्हणजे एखादा मुलगा त्याला मिसरूड नाही फुटलं त्याला नाचवलं जाईल त्याला बायाची साडी घासून त्याला नाचवलं जायचं म्हणून त्याला नाचा असं शब्द आहे तर याच्यामध्ये शाहीर परशुराम जे काही आपलं आपलं माहीत आहे की शाहीर परशुराम तर त्या शाहिर परशुरामाच्या जे काही फड होतं त्यांच्यामध्ये तेली उर्फ बाकीराव हा एक नाचा होत्या असं म्हटलं जायचं तर तमाशाचा ता प्रमुख हा सरदार आहे आणि त्याच्यानुसार मग ते सादर केलं जायचं तर दुसरा जो काही भाग आहे याच्यामध्ये म्हणजे या रंगीत तमा तमाशामध्ये तो म्हणजे सरदार सरदार जसं म्हटलं की तो प्रमुख आहे तर त्याच्या तालावर सगळ्या गोष्टी चालायचे म्हणजे तो जसं म्हणतो आहे तसं करायचे आता जे जी झेलकरी हा शब्द तिथे वापरलाय ना तुम्ही पाहतात पहा झेलकरी झेलकरी म्हणजे काय सूर देणारे म्हणजे एखादं गीत म्हणलं तर त्याला सुराने सुरते भर भरणारे असे म्हणजे तुम्हाला माहित असेल ते साईडला गाणारे असतात ते सुरते भरत असतात ते तर त्यांना म्हणतात हे झिलकरी म्हणजे सुरते असं म्हटलं जायचं तर ढोलक वाजण्यास ढोलक्या तर तो तुम्हाला माहीतच है। आहे आणि ह्याच्यामध्ये जे काय पेशवकाळातील तमाशे आहेत त्याच्यामध्ये राम जोशी असेल होनाजी बाळ असतील परशुराम असेल प्रभाकर असेल परशुराम बरं का परशुराम नाही परशुराम त्यानंतर ते प्रभाकर आनंद सगन भाऊ हे तर आपल्याला माहीतच आहेत हे सगळे प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये परंतु हे काहीच नावं आहेत अनेक नावं खूप सारे त्याच्यामध्ये त्या काळामध्ये प्रसिद्ध होते असं म्हटलं जायचं परंतु हा रंगीत तमाशाबद्दल थोडंसं सांगितलं सा जायचं तर विशेष या रंगीत तमाशाचं काय तर हा पेशवकालीन होता आणि त्याच्यामध्ये जो काही मुक्त आणि विलासी जीवन आहे हे दाखवण्याचा प्रेम प्रयत्न त्याच्यामध्ये आहे आणि पुढं काय झालं मग या रंगीत तमाशाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये खूप अशा गोष्टी कशाला भडक येऊ लागल्या श्रंगारक येऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये मग त्याला जो काही तमाशाचा भाग होता मुख्य त्याचा गाभा तो बदलत होऊन मग त्याचं जे काही रूप आहे ते बदलत गेलं आणि मग त्याच्यामध्ये वग आणि काय म्हणतात आपल्याला फारसा याचा त्याच्यामध्ये संबंध येऊ लागला म्हणून त्याला पुढे वग फारसा आणि वगाच्याच्या माध्यमातून वगचा चा तमाशा सुद्धा असं म्हटलं जाते आता या वगच्या तमाशाकडे वळण्याच्या अगोदर जो काही रंगीत तमाशा आहे त्याच्यामध्ये जे काही बदल झाला तर ते कशामुळं जेव्हा पेशवकालीन ती नष्ट झाली म्हणजे जी पेशव जे काही त्यांचे राज करणारे होते ते नष्ट झाले मग त्यांचा राजा जो काही ते त्याच्याकडे राहायचे राजवडामध्ये ते काही सादर करायचे तो भाग संपल्यामुळे आता ते बैलगाडीनं किंवा त्यांच्या साधनानुसार ते तमाशा सादर करत असत परंतु काही वेळेस असे त्यांना म्हणजे इतक्या वाईट परिस्थिती असेल की त्यांना भिक्षा मागून ते तशा गोष्टी कराव्या लागत असत म्हणजे इतकी त्यांना परिस्थिती परिस्थितीसुद्धा पाहायला लागली मग ते ग्रामदेवताच्या सहाय्याने म्हणजे जे काही यात्रा असतात शिमगा बैलपोळा या गोष्टी दिवशी जाऊन ते तमाशा करत असत किंवा कुस्तीच्या फडाच्या जास्त आहेत ते होण्याच्या अगोदर हा सगळा प्रकार चालत असे त्याच्यामुळं हा हा जो काही तमाशा आहे म्हणजे विशेषतः त्याला उत्तर ती लागली तर पेशवकालीन जे काही राजसत्ता आहे ती नष्ट झाली आणि विशेषतः अठराशे पंच्याऐंशी किंवा नव्वदच्या काळामध्ये हे जे काही नाचापोरा होता पहिल्यामधला त्याच्यामधला नाचापोरा म्हटलं ना कोण आहे नाचापोरा तर हा एक मिश्रू न फुटलेला मुलगा ज्याला साडी नेसून नाचवलं जायचं तर अठराशे पंच्याऐंशी किंवा नव्वदच्या दरम्यान नंतर नाचापोऱ्याच्या जागी स्त्रीचं भाग येऊ लागला म्हणजे स्त्रीला तिथं आणलं गेलं त्याच्यामध्ये पहिली स्त्री त्याचं नाव आहे पवळा हिवरगावकर ही पहिली स्त्री होती तर ह्याच्याविषयी थोडंफार सांगितलं जातं हे आपल्या पुस्तकामध्ये परंतु काही महत्त्वाचा भाग नाही परंतु आता ते काळानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेला असं आपल्याला म्हणता येतं आणि खूप साऱ्या गोष्टी घडत गेल्या जसं की ह्याच्यामध्ये पट्टे बाबूराव यांचा बी समावेश होतो की त्यांनी मग तमाशामध्ये ज्या काही गोष्टी आणल्या त्यांच्यामधील जसं वग आहे किंवा फारसा या गोष्टी येऊ लागल्या तर हा सुद्धा भाग आपला म्हणता येतो जसं फारसा आणि वग याच्यामुळे काय झालं तर या तमाशाचं रूप बदलून गेलं आणि त्याला पुन्हा वगचा तमाशा म्हटलं जाऊ लागला आता वगच्या तमाशामध्ये मुख्य काय आहे फारसा आणि वग तो काय आहे नेमका तर तो आपण पुढे पाहूया म्हणजे वगचा म्हणजे फारसा म्हणजे काय बतावणी असते म्हणजे बोलणी असते त्याच्यामध्ये एकमेकाबद्दल बोललं जातं किंवा सांगितलं जातं हा त्याच्यामध्ये भाग येतो वग म्हणजे एक गाणं आहे म्हणजे पहिलं सुरू गाणं म्हटलं जातं तर हा त्या ह्याच्यामध्ये भाग येऊ लागला कशामध्ये तमाशामध्ये म्हणून त्याला वगचा तमाशा म्हटलं जातं पहिला कोणता होता भेदिक तमाशा त्यानंतर रंगीत तमाशा रंगीतमध्ये विशेषतः जो काही भाग उतरती कळा लागली तर ते पेशवकालींच्या जी काही त्यांची सत्ता होती नष्ट झाल्यामुळे झाली आणि त्याचं रूपांतर पुन्हा वगच्या तमाशामध्ये झालं त्याच्यामध्ये फारसा आणि वघ हे दोन गोष्टी त्यामध्ये ॲड झाल्या आता ह्याच्यामध्ये ता असताना मग हा जो काही कार्यक्रम होता त्यांचा तमाशाचा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी पुन्हा भडक भडक येऊ लागल्या म्हणजे अशा येऊ लागल्या की ज्या पहिले स्रोत ज्या तमाशामध्ये पाहिल्या जात होत्या त्या नव्हत्याच तर मूळ गाभा संपला जे काही अध्यात्मक वृत्ती होती किंवा जे काही सवाल जवाब होत असेल ते आता संपले फक्त आता एक त्यांची उपजीव भागण्याच्या वृत्तीनुसार मग त्याच्यामुळे ते बदल होत गेले आणि त्याला एक भडकपणा म्हणा किंवा खूप असा आश्चिलपणा आला ज्याच्यामुळं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ह्याच्यामध्ये त्याने आरोप घेतला काही लोकांनी त्याचा आरोप घेतला की हे असं अशा प्रकारचा खूप भडकपणा येत आहे त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं काय झालं की तमाशावर बंदी घालण्यात आली कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आणि ह्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी तमाशा सुधार कमिटी किंवा समिती असं नेमण्यात आली आणि त्याच्यानुसार मग त्याच कमितीने काही अटी घातल्या त्याच्यामुळं पर या काळामध्ये ही जी काही तमाशा बंदी झाली त्याच्यामुळं जे काही तमाशगीर होते त्यांना उपासमारीची पाळी आली आता हे जर काही बंदी झाली तर ते सगळ्यांना त्यांचा फटका खूप साऱ्या भेटला आणि ह्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नंतर जी काही कमिटी नेमण्यात आली तर त्या कमिटीने जे काही अटी घातल्या त्याच्यामुळं तर पुन्हा जो काही जिवंतपणा होता ह्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामध्ये वैशिष्ट्याने बदल होत गेला त्या गोष्टी आता स्थायिक झाल्या होत्या त्याच्यामध्ये बदल करता येत नव्हता कारण एखादी जर गोष्ट तुम्हाला नवीन सादरी करायची असेल तर त्याच्यात त्या गोष्टी त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या सुरू त्या जो काही भाग लिहिणार आहात ते जाऊन तुम्हाला कमिटीला सादर केला किंवा सेन्सर आपण म्हणतो ना त्या केल्या जात असत मग तो सादरी करण्यात म्हणजे जो काही उत्स्फूर्तपणा आहे किंवा जे काही प्रसिद्धी भेटत होती ती कमी होत गेली कारण कारण या गोष्टीमुळं या कमिटीमुळे त्याला निर्बंध घातण्यात आले आणि त्याच्यामुळं हा जो काही तमाशा आहे तो आधुनिकतेमध्ये कसा वळ आहे आपला आता असं म्हणता येतं म्हणजे आधुनिक काळामध्ये काय झालं वग आणि रंगी तमाशामध्ये जो काही भडकपणा होता अश्लता होती त्याला कमी करण्याचा किंवा त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न या आधुनिक काळामध्ये झाला आणि तो बदल आपल्याला आजपासून सुद्धा पाहायला भेटतो मग असं म्हणता येतं की हे का आधुनिक काळामध्ये आहे त्याचं जे काही रूप होतं ते व्यावसायिक होऊ लागलं कारण याच्या काळामध्ये नेमकं काय झालं आता एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं चार्थ जर आपण म्हटलं त्याच्या अगोदर चित्रपट निर्मितीची सुरुवात झाली होती मग चित्रपट निर्मितीमध्ये जे काही नाट्य असतील किंवा जे वेशभूषा असेल रंगभूषा असेल प्रकाश योजना असेल या गोष्टीमुळे या तमाशाला तितक्या गोष्टी म्हणजे त्यांना स्पर्धा करण्यासाठी मग तशा गोष्टी कराव्या लागायच्या त्याला व्यावसायिक रूप झालं भडकपणाला काही आक्षेप घेतण्यात आले तरी पण आज बी हा जो काही तमाशा आहे तो टिकून आहे व्यावसायिकदृष्ट्या तमाशाला चांगले दिवस आले असं बी आपला म्हणता येतं कारण आता जे काही तमाशे सादर केले जातात ते अगोदरच्याच गाण्यावर आहेत म्हणजे जास्ती जास्तीत जास्त आहे जस्त ते अगोदर जे काही तयार केलेले आहेत शाहिरा नि किंवा जे काही असत तर ते आता सादरे केले जातात परत परत त्याच्यामुळं आता जो काही बैलगाडीतून फिरणारा तमाशा होता तंबू स्टेज शंभर एक माणसाच्या म्हणजे शंभर एक माणसं ते संघ असायचे त्यांच्या ताफ्या संघ आता त्याला व्यावसायिक रूप आल्यामुळं त्याला खूप साऱ्या गोष्टीसुद्धा चांगल्या भेटल्या आहेत म्हणजे ज्या गोष्टींना भडकपणा कमी झाला किंवा अश्लता कमी झाली त्या त्यादृष्टीने सुद्धा त्यांना चांगलं महत्त्व प्राप्त झालं आहे म्हणजे एकीकडे जरी त्याच्यातला जो काही उत्स्फूर्तपणा आहे जे काही खास वैशिष्ट्य आहे किंवा त्याच्यात जे काही ना नाविन्य आहे ते जरी कमी कमी होत गेलं तरी योग्य वळणपणा किंवा नैतिकता याच्यामध्ये येत गेली कारण त्या रंगीत आणि वग या दोन्ही काळामध्ये म्हणजे या दोन्ही प्रकारामध्ये जो काही भाग होता तो कमी होऊन आधुनिक काळामध्ये त्याला एक नैतिक वर्तन किंवा एक त्याला मान्यता प्राप्त गोष्टी आपला प्राप्त झाली असतात आपला म्हणता येतं जे काही एकोणीसशे पन्नास नंतरचा जो काही काळ होता म्हणजे या कमिटीच्या नंतरचा त्याच्यामुळे जी काही शाहिराची जी परंपरा ती समु संपुष्टात आली सध्या आपण त्याच्याविषयी खंत व्यक्त करतो पहा की शाहिरी संपली किंवा शाहरामधला जो काही धकधकता ओघ होता किंवा त्याच्यामधल्या जे काही गाण्याचे होते ते गोष्टी संपल्या आहेत असं आपला वाटतो किंवा आचलपणा असेल किंवा उत्स्फूर्तपणा असेल तो कमी झालेला असा वाटतो परंतु जे काही अगोदरच्या गोष्टी आहेत त्या आता सध्या सादर केल्या जातात त्याच्यामुळं जो काही तमाशा हा प्रकार आहे तो खेड्यापेड्यात किंवा नागरी जीवनामध्ये खूप सारा लोकप्रिय आहे किंवा प्रसिद्ध आहे असं आपल्याला म्हणता येतं तर हा थोडासा इतिहास होता त्याच्याबद्दल भेदिक तमाशा रंगीत तमाशा वगचा तमाशा किंवा आधुनिक तमाशा तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असेल की का बंदी घालण्यात आली तर त्याच्यामध्ये असेल त्याचा आरोप त्यांच्यावर घेण्यात आला तर त्याच्यामुळं जो काही मूळ गाभा होता तो कमी झाला तर हा जो भाग आपण आता पाहिला तो बदल होता त्याचा सर्वसाधारण माहिती आणि इतिहास पाहिला आपण आता थोडासा भाग आहे ते तमाशाचे जे काही प्रयोग ग्रुप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गण येतात गवळण आहे लावणी फारसा वग हे काय आहे ते, का ते, का ते पाहूया आपण तर हा जो काही तमाशा आपण जो काही पारंपरिक म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रयोगरूप केले जातात म्हणजे खानदेशी तमाशा एक वांदेशी तमाशा असं बी म्हटलं जातं खानदेशी तमाशा मराठवाड्यातील शिल्लोट जाण्यापासून खानदेशापर्यंतच्या भागात केला जातो तर वांदेशी तमाशा पश्चिम महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात केला जातो हा एक भाग म्हटला जातो परंतु ह्याला तितकं काही आपल्या टेन्शन म्हणजे मध्ये मु ॲड करून खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यावर चर्चा करायची अशी काही गोष्ट नाही त्याच्यामुळं असं एक लक्षात ठेवा की आहेत थोडे प्रकार त्याच्यामध्ये खानदेशी तमाशा आणि वांदेशी तमाशा तर काय आहे तर त्यांच्या एका क्षेत्रानुसार ते प्रदेशनिष्ठ आहे असं म्हटलं जातं परंतु त्यांचं जे काही सादरीकरणाचं पद्धत आहे किंवा काय म्हणते त्याचं जे काही स्वरूप आहे तर ते असं काही विशिष्ट किंवा वेगळा आहे कि या प्रदेशावर असं बी म्हणता येत नाही फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की दोन प्रकार आहेत बाबा खानदेशी तमाशा आणि वांदेशी तमाशा तर त्याच्यामध्ये तमाशातला जो काही गण आहे तो तमाशातला गण काय आहे नेमका तर गण ज हा प्रकार आहे ते म्हणजे एक सुरुवात आहे म्हणजे प्रारंभिक गाण्याची लावणी लावली जाते ती गाऊन सादर केली जाते आणि ढोलकीवाला किंवा जो काही त्यांचा साथीदार आहे तो ते अखंडपणे तुम्ही तुम्ही जर पाहिलं असाल तर ते वातावरण निर्मिती म्हणतो ना ती पहिल्या ह्याच्यामध्ये होते ते वातावरण निर्मिती ह्याच्यामध्ये केली जाते अगोदरच्या त्या काळामध्ये पाचशे सा पाच किंवा सात गाणं गण म्हटली जायची परंतु आता ते फक्त आता नावालाच राहिले आहे असं बी म्हटलं जातं म्हणजे मुख्य गण हा कशा पाय म्हटला जातं तर एक वातावरण निर्मिती एक प्रारंभिक गाणे म्हणून लावलं जातं तर हा एक गणाचा प्रकार आहे तर याच्यामध्ये कसं म्हटलं जातं पहा आधी गणाला रणिआना हो नाही ते रंग पुन्हा सुना सुना हो धन्य शारदा ब्रह्म कन्याका घेऊन येईल रुद, रुद्र साही शास्त्रांचा मंत्र अस्त्राचा दाखविल यंत्र खाना हो सद्गुरू माझा स्वामी सद्गुरु मेरू वरांचा धरू आना, आना हो ब्रह्मांडा भोवता तो सकता दिव्याचा मना मना हो अशा प्रकारचा हा एक काय म्हणते गण साजरा केला जात सा असं आपण म्हणता येतं त्यानंतर गवळण हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये येणारा तर गवळण हा तुम्हाला माहितच आहे की गवळण म्हणजे काय हा एक तमाशाचा लोकप्रिय प्रकार म्हणून म्हटला जातो तर म्हणजे त्याच्यामधला मुख्य भाग असा सादर केला जातो तर त्याच्यामध्ये जा जे काही प्रश्नाबद्दल माहिती असेल जे काही त्याच्या गवळणी असतील किंवा जे काही पात्र असेल त्याच्याबद्दल सांगितलं जातं त्यांचे रोसवे फुगवे असतील किंवा ज्या बाजारात जाणाऱ्या गोष्टी असतील किंवा कृष्णाने केलेल्या घोड्या असतील किंवा जे काही भक्तिरूप आहे किंवा कृष्णाचं रूप आहे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या असतात म्हणजे कृष्ण कसं त्यांचा रस्ता अडवतो रस्ता अडवल्यानंतर काय होतं या सगळ्या गोष्टी या गवळणीच्या माध्यमातून आपल्याला दिसते हे एक संवाद रूप आहे अन ते सादर करत असताना एक म्हणजे त्याला खूप लोकप्रियता आहे असं म्हटलं जातं तर त्याचं एक स्वरूप पाहूया कसं आहे पहा बाजार मोठ लवकर गाठा बाजार मोठा लवकर गाठा मथुरेच्या हाटा चला निघा निघा वरच्या आळीच्या चंद्रावळीच्या फळीला जाऊन सांगा सांगा ग आरंभाला विलंब झाला सूर्यबिंब वर आला बघा बघा अशा प्रकारची ही गवळण तिथे सादर केली जायची म्हणजे त्यानुसार मग हे खूप प्रसिद्ध आहे कारण त्याच्यामधल्या जे काही गवळणी आहेत त्या आपला एक अत्यंत आकर्षक किंवा त्याच्यातले जे काही शब्द आहे संवाद प्रदानता आहे तो खूप महत्त्वाची आणि एक आकर्षक आहे जसं की गवळण म्हणती चल पोरी नो गवळण अगं चला 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 गवळण अगं झाली का तयारी अगं झाली पण आपल्या मथुरेच्या बाजाराला जायचं आपण तशा ताट्या वाटे तो खट्याळ प्रश्न असतो त्यामुळे आपल्यास कोणीतरी शानी सवर्ती बाई पाहिजे गवळण मग त्या मावशीला बोलवा की मग गवळण मग थांबा मी तिला आवाज येते मावशे मावशी अगं आले ग आले गवळण अगं काय करतेस घरात मावशी अगं ह्या गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलं जातो की तर म्हणजे विनोद निर्मिती बी असते आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात तर हा एक गवळणीबद्दल भाग त्याच्यामध्ये येतो तर याच्यानंतर आपण ह्या जे काही गवळण आहे त्या गवळीच्या नंतर येणारा जो काही भाग आहे त्याचा पुढचं महत्वाचा भाग म्हणजे लावणी आता लावणी जो काही भाग आहे तो आपल्या तमाशेचा एक भाग आहे परंतु आपल्याला तमाशा म्हटलं की वाटतं की सगळंच हा आहे परंतु हे जे काही लावणी आहे तिचे दोन प्रकार असतात किंवा दोन याच्याने जे त्याला खडी लावणी किंवा दुसरी नाव आहे तिला फडाची लावणी असं सुद्धा म्हटलं जातं तर याच्यामध्ये जा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे संगीत नृत्य आणि गीत कारण याच्याशिवाय तर ते सादर होत नाही किंवा आपलं ते आहे सारखं असं वाटत नाही परंतु जे काही सोळाव्या शतकाच्या अगोदर तिचं स्वरूप कसं होतं एक आध्यात्मिक होतं त्याचं वर्णन सुद्धा अगोदर केलं आहे एकनाथकालीन म्हटलं जातं तर म्हणजे अगोदरचा जो काही होता लावणीचा प्रकार हा आध्यात्मिक होता हे तुम्ही बी लक्ष ठेवा की हो लावणी फक्त श्रृंगारिकच नसून ती आध्यात्मिक स्वरूपाची सुद्धा होती आणि त्याचे जे काही स्वरूप आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटत ते गोष्टी तर पुढं पुढं जसं जसं काळ लोटत गेला त्याच्यामध्ये स्त्री पुरुषा शिंगार असेल विर विरह असेल वियोग असेल रुसवे फुगवे अशा सगळ्या भावभावनेचा आविष्कार याच्यामध्ये करण्यात येऊ लागला जे काही श्रंगारिक रूप आहे त्याच्यामध्ये अधिक प्रमाण येऊ लागलं त्याच्यामध्ये पुन्हा पौराणिक आध्यात्मिक व सामाजिक सगळ्या कल्पना जे काही विस्तार आहेत ह्याच्यावरही लावण्या तर होत्या त्याचबरोबर संस्कृतीचे जे काही कुटुंब व्यवस्था जे काही गोष्टी आहेत किंवा नीती कल्पनाच्या ज्या काही गोष्टी आहेत तसेच जीवनाचे जे काही गोष्टी आहेत त्या सगळं चित्रण ह्याच्यामध्ये येत असत फक्त त्याच्यामध्ये एकच दृष्टी ठेवून चालणार नाही किंवा आशा आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही तुम्ही अभ्यास करताना जर तुम्ही विचारलं लावण्याचा प्रकार तर हा खूप लोकप्रिय प्रकार आहे त्यांना ती दृष्टी समजावून सगळं की अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये असतात तर हा जो काही लावण्याचा प्रकार आहे किंवा लावण्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत जसं आपण म्हटलं की कुटुंबव्यवस्था संस्कृती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर ह्याच्यावरले जे काही नाव आहे याच्यामध्ये येणारे तर ते पट्टे बापूराव असतील भाऊ पक्कड असतील दगडू साळी आहे यांच्या लावण्या खूप साऱ्या प्रसिद्ध आहेत असंही आपल्याला जाणून येईल याच्यामधल्या गोष्टी तर लावण्यामध्ये जो काही जे काही व्रत असतं किंवा त्याच्यातला जो काही भाग असतात ती कधी आठ व्रताची असते तर कधी सहा व्रताची असते असं बी म्हटलं जायचं तर हा खूप सारा भाग असं काही नाही की तो लक्षात ठेवा परंतु लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये प्रकार आहेत असं लक्षात ठेवा तर त्याच्यानंतरच जसं आपण म्हटलं की या जी काही लावणी आहे त्याच्यामध्ये जसं की टाळ असेल तो एक खंजिरी किंवा डोलगे याचा वापर होतोच परंतु जी काही महारी लावणी आहे याच्यामध्ये ने नेमकं काय असतं तर जे काही महार लोक आहेत ते वाद्यासह उंच हरळी किंवा ते उंच आवाजामध्ये खड्या उंच आवाजात गातात तर त्याला ही महारी लावणी असं म्हटलं जात तर ही जी काही महारी लावणी आहे तर ती सुद्धा प्रसिद्ध आहे खडी लावणी फडाची लावणी आणि महारी लावणी हे तुम्हाला आता समजलं असेल की जे काही लोक आहेत महार लोक ते उंच हरळी देऊन किंवा उंच आवाजामध्ये ते लावणी गातात म्हणून त्याला हे महारी लावणी असं म्हटलं जातं तर हा भाग तुम्हाला समजला असेलच तर स्त्रीचं वर्णन करत असताना खूप सारे गोष्टी त्यामध्ये जसं की नऊवारी साळत असेल पायात चाळ असेल आंबाड्यात फुलाचे गजरे असेल किंवा सगळ्या गोष्टी या गोष्टी मराठमोळ्या पोषकातील ज्या काही स्त्री आहेत त्यांचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या असतात पुन्हा ते नाचीच्या जागी स्त्री आली या गोष्टी आपल्या या लावणीमध्ये आपल्याला दिसतील काही गोष्टी हास्यकारक असतात किंवा जे काही स्त्री असतात त्यांची जी काही गोष्टी असतात किंवा त्यांनी जे काही लावणी सादर करताना जे हातवारी करतात किंवा इशारे करतात तो एक नाट्यपणा किंवा एक हजरजापैकी उत्तरे किंवा इतर गोष्टी सुद्धा आपल्याला या लावणीच्यामध्ये दिसतात तर हा आप एक आपला तमाशाचा एक प्रमुख भाग म्हणून लावणीला सुद्धा पाहता येतं त्यानंतर फार्स हा जो काही फार्स आहे ना हा एक इंग्रजी शब्द आहे फार्स म्हणून परंतु तो आपला मराठीत आल्यानंतर त्याला तमाशगिरानं फारसा हा शब्द त्यांनी वापरला फारसा फारसा म्हणजे काय बतावणी मग ती सासू जावायची फारसा असेल किंवा शूर शिपायाचा असेल किंवा बुनग्याचा असेल गुलाब गुलाबछकडीचा असेल शेंदाळ शिपायांचा असेल तर अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सादर केल्या जातात या फारशामध्ये फारसा काय आहे ती बतावणी म्हणजे बोलणी आहे असं आपलं म्हणता येतं याच्यामध्ये असंभव घटना असतात जे काही संभव नाहीत अशा घटना अतिशयती असते त्याच्यामध्ये आणि खूप सारी विक्षिप्तता असते असं आपल्याला म्हणता येतं तर छोट्या प्रसंगावरून विनोद करणे किंवा चुटके ऐकून चुटुकले ऐकून अशा प्रकारचे साधारण त्याच्यामध्ये केले जाते तर हा फारसा तुम्हाला समजला असेल की फारस किंवा फारसा हा शब्द तुम्हाला समजला असेलच त्याच्यानं हा जो काही प्रमुख भाग आहे त्याच्यामध्ये त्याला वग म्हटलं जातं तर वग काय आहे तर वग हा तमाशाच्या शेवटी केला जाणारा एक नाट्य प्रकार आहे तमाशाच्या शेवटी केला जाणारा एक नाट्य प्रकार म्हणजे वग असं म्हटलं जातं तर तर याच्यामध्ये पहिलं जे काही भाग आहे त्याला कटवा किंवा शिलकार असं म्हटलं जातं कटका म्हणजे त्याचा वगाचा प्रारंभ होते आता जे काही नाटक सादर करणार आहेत की जे काही त्यांनी रचणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे काही सादर केलं जातं थोडंसं गाणं सादर केलं त्याला कटवा म्हटलं जातं किंवा शिलकार असं म्हटलं जातं कसं आहे ते पहा कचेरी भरली आज इंद्राची हरिहर स्वामी रामचंद्राची कष्टी बळीराम मुनिवार्याची कथा एका चंद्रप्रभा राजाची कथा सांगतो तुम्हाला हो 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 अशा प्रकारच म्हणतात तुम्ही घडी भरी लक्ष द्या पुढं माझ्या शब्दाला हो 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 असा प्रकार जो काही प्रकार आहे तो कटवामध्ये सांगितला जातो त्यालाच आपण शिल्कार असं म्हणतो तर हे जे काही भाग आहे या वगामध्ये येणारा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात था, लोककथात्मक वग असेल रजवाडी वग असेल राजा राणी प्रधान शिपाई याची सुद्धा पात्र त्याच्यामध्ये येतात भोळसर राजा क्रूर प्रधान शिपा चतुर शिपाई याची पात्र सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात ऐतिहासिक सामाजिक विषयावरील वग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आढळून येतात तर हा जो काही वग प्रकार आहे त्याला एक वग म्हणजे काय एक नाट्यप्रकार सादर केला जातो शेवटी शेवटी त्याला असं आपण म्हणता येतं तर या वगचा जो काही संबंध आहे त्याचा एक मुख्य महत्वाचा भाग म्हणजे रंजन करणं आणि नीती शिकवणं तर दोन भागामध्ये जसं वर्णन केलं जातं की रंजन करणं आणि नीती आता नीतीमधील जे काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये हरिचंद्र तारामती सती सावित्री संत तुकाराम संत रामाजी दामाजी सॉरी झाशीची राणी संताजी घोरपडे किंवा या सगळ्या चरित्रात्मक गोष्टीचा भाग त्याच्यामध्ये सांगितला जातो आणि जे काही त्यांनी सांगतात त्याच्यावरून त्यांना काहीतरी सांगायचं असतं त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी पटवून द्यायचं असतं त्यालाच आपण काय म्हणतो एक नीती शिकवण असेल त्याचबरोबर दुसरा जो काही भाग आहे रंजकपणा रंजकपणा करत असताना त्याच्यामध्ये ते एक अतिशक्ती त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला काही गोष्टी असा असतात की अस्भाविक असतात ते आपल्याला म्हणजे विकसितपणा वाटतो त्याचा काही कथामध्ये जे काही पात्र आहे ते पात्र त्या वगाच्या रूपाने काही असे विनोदी प्रमाण करतात की ते आपल्याला आकर्षित करत असतात अशा गोष्टी गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात रंजन करणं म्हणजे काय ते सगळं आकर्षितपणा करणं आपल्या त्या गोष्टी हवाव्यास वाटणं हे गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात तर या नाट्यप्रकारामध्ये म्हणजे रंजन ह्याच्यामध्ये एक विमुक्त रूप असतं त्याला काही एकाच पद्धतीचा भाग आहे असं नाही चातुर्याच्या गोष्टी असतात काही नीतीच्या गोष्टी असतात विनोद निर्मिती असते व्यक्तिचित्रण असतं कथानक असतं एक पात्राचे परस्पर संबंध त्याच्यामध्ये दर्शवले असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, आप या शेवटच्या भागामध्ये म्हणजे वगामध्ये आपल्याला आढळून येतात तर हा एक वगाबद्दल थोडीशी माहिती आपण पाहिली तर थोडक्यामध्ये जो काही तमाशाचा प्रकार आहे जो काही तमाशा आहे सगळ्या गोष्टीचा आपण भाग पाहिला आहे जे काही तमाशाची आपली वृत्ती आहे त्याच्याविषयी आपला जो काही आपला विचार आहे थोडासा आपला बदल असेल कारण तमाशा हा जो काही लोकनाट्य आहे तो वेगळा प्रकार आहे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे परंतु तुम्हाला आता समजलाच असेल की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत हा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आता सुद्धा तुम्हाला आधुनिक काळामध्ये जे काही बदललेले प्रवाह आहेत ते तुम्हाला सांगा म्हणतील तर तुम्ही जे काही आर्टिकल येतात आपल्या पेपरमध्ये ते वाचत राहा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले असतात तर ते तुम्ही स्वतः करा कारण त्याच्यामध्ये विशेष काही भाग नाही आहे आता जो काही आधुनिक काळामधला जो काही भाग आहे त्याला थोडं एक्सपांड करून सांगा की असा असं रूप आला आहे सामाजिक त्याच्यामध्ये परिस्थिती आहे सामाजिक गोष्टी आहेत असं तुम्ही त्याच्यात सांगू शकता तर हा तमाशाचा प्रयोग रूप आहे असं आपला म्हणता येतं गोष्टीवरून किंवा लोकनाट्यावरून जे काही आपण प्रकार पाहिले त्याच्यामधल्या जे काही गोष्टी पाहिल्या त्याच्यावरून आपलं असं म्हणता येतं हे जे काही लोकनाट्य आहे ते लोकनाट्य हे कुलाचार म्हणून त्यांचा एक सामाजिक परंपरा म्हणून त्यांचा परंपरा व्यवसाय म्हणून या गोष्टी त्यांच्याकडे पाहिल्या आहेत पुन्हा त्याच्यानुसार मग समाजामध्ये त्याला सुद्धा लोकप्रियता प्राप्त झाली आहे आणि ते करण्याबद्दल मग एक श्रद्धा असेल एक भावना असेल किंवा त्यांची भक्ती असेल या गोष्टी सुद्धा दिसतात परंतु हे करत असताना मग त्याच्यातलं ते रंजन आहे ते त्याला विशेष आले आहे आणि त्याला मग पुन्हा ते एक आपलं काय म्हणतात त्याला एक व्यवसायाचं साधन म्हणा किंवा एक व्यवसायच बनल्यासारखं असं ते होत गेलं त्याला खूप प्रसिद्धी प्राप्त केली आणि लोकनाट्यामध्येचं रूपांतर होत गेलं मूळतः हा जो काही भाग होता धार्मिक आराधना किंवा के श्रद्धेपोटी केली जाणारी भावना आता पूर्ण एक एक लो, आ, ती पूर्णपणे एक प्रसिद्धी एक लोट लोकनाट्याकडे ती वळली आहे आणि ती आपली आता संस्कृती बनली आहे आणि ती आपण सगळ्यांनी जपली पाहिजे तर याच्यामध्ये जे काही नो लोकनाट्य आपण पाहत होतो त्याच्यामध्ये एक निखळ रंजन असतं एक निरागसपणा असते एक काय म्हणते त्याला जे आध्यात्मिक कृती आहे ती गळून पडल्यामुळं आता फक्त एक रंजन करण्याचं एक माध्यम उरलं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा असंही नाही की त्याच्यामध्ये काही विधीच नाही किंवा काही असं नाही ते एक, एक काय म्हणते त्याला एक प्रथा म्हणून आपण ती पार पाडतो तर लोकनाट्याचा जो काही प्रमुख हेतू होता तो बोध करणे आहे आणि त्याला जरी गोन स्थान प्राप्त आहे तरी त्याला मूळ घाबा तर तो आहेच तर ह्या गोष्टी तुम्ही लिहिताना नमूद करायला पाहिजे की जरी असं असलं किंवा याला खूप अशा गोष्टी प्राप्त झाल्या असेल किंवा काय म्हणतात त्याला आपण रंजन प्रथा प्राप्त झाली असेल किंवा त्याच्यातलं जे काही बोध आहे ते नष्ट केलं तरीही ते लोकसंस्कृती म्हणून त्याच्यामध्ये प्रमुख हेतो हा एक बोधच आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये नमूद करता येतं त्याच्यामध्ये जी काही कला सादर केली जाते त्यांच्या रूपाने किंवा त्यांचे ते लोक जे काही कला सादर करतात त्या कलामध्ये लिखित नाहीत त्या काही म्हणजे लिहून ठेवलेल्या अशा काही गोष्टी नाहीत तर त्या लिहून न ठेवल्यामुळं ते प्रयोग रूपामध्ये त्याचा बदल होत राहतात आणि त्याचे प्रयोगरूप आपण पाहतच असतो कारण एखादी गोष्ट लिहून ठेवली की ते मग सटीक बनते किंवा तसा तो प्रयोग सादर केला जातो परंतु या याच्यामध्ये हे जे काही लोकनाट्य आहे त्याच्यामुळे तसा काही मूळचा भाग नाही म्हणजे मूळ मुल भागामध्ये कसं रूपांतर होत गेलं आहे दरितामाशामध्ये आता जरी सेन्सर पण आला असेल तरी पण आता मूळ जे काही दुसरे लोकनाट्य आहे त्याच्यामध्ये कसं आहे नवीन नवीन प्रयोग होत असतात त्याच्यामुळे त्याला एक सामायिक आणि एक काय म्हणतो आपण लोकशाही असं म्हणतो ना ती लोकाचं रूप प्राप्त झालं आहे त्याला आपण म्हणून लोकनाट्य असं म्हणतो जे काही पूर्व रंग आणि उत्तरंग आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत या सगळ्या लोकनाट्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जा वापरले जाणारे जे काही संगीत नृत्य आणि नाट्य आहे त्याच्याबरोबर गीतसुद्धा आहे ते एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये नमूद करता येतं त्याच्यामध्ये जे काही वाद्य वापरलं जातं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्यानुसार जे काही वातावरण निर्मिती असेल किंवा ते आकर्षकपणा करण्याचा आहे तो भाग महत्त्वाचा आहे तर हे जे काही विधीनाट्य आहेत किंवा जे आपण लोकनाट्य म्हटले त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी त्या परीनं त्या त्या समकालीन दृष्टीनं खूप महत्त्वाच्या होत्या आणि ते पद्धत आहे त्यांनी जगलेल्या त्या गोष्टी आहेत आणि ते आपल्या सहज समाजामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे ते आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत असा एक आपला एक भाव असला पाहिजे तरी इथंच थांबूया आपण या गोष्टीवरून किंवा हे जे काही प्ररूप सादर केले जातात ते पुढे सादर केले जातील असे आपण अपेक्षा ठेवून हा लोकनाट्याचा जो काही भाग आहे तो आपण इथंच संपूया आणि पुढच्या भागामध्ये जो काही भाग असेल तो पाहण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत तत्पूर्वी असं म्हणेन की मी हे जे काही आपलं पहिला भाग होता आपल्या पेपरमधला तो पूर्णपणे संपला आहे परंतु त्याच्यामधला जो काही व्याकरण आहे ते तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की दुसरीकडून तुम्ही पहा राहिलेला थोडासा भाग म्हणजे तेराव्या शतकातील भाषा किंवा जो काही थोडासा भाग आहे मी जो काही सांगितला नाही कारण त्याचं एक कारण म्हणजे त्याचं कंटेंट कमी आहे तेराव्या शतकातली भाषा आता थोडंफार माझ्याकडे जे आहे थी मैं थी मैं ते खूप कमी आहे मग ते सांगण्यासारखं म्हणजे एक दोन मिनटातच होऊन जाईल त्याच्यामुळं तुम्ही स्वतः ते लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा दुसरीकडून जे काही भेटतं तिथून आणण्याचा प्रयत्न करा तर तेराव्या शतकातील भाषा आणि जो काही व्याकरणचा प्रकार आहे तो थोडासा राहिला होता तो तुम्ही थोडा पाहून घ्या त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की हा पहिला या संपला आहे असं आपण म्हणू शकतो इथंच थांबूया तुम्ही तुमची काळजी घ्या अभ्यास करा आणि स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो